नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत अण्णा हजारे. अण्णा हजारे पुन्हा एकदा मोहिमेवर निघालेले आहेत. ही नवी मोहीम 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ती आहे सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी. गेले 2 दिवस अण्णा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांपासून रामदास आठवलेंपर्यंत वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. अण्णा, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटलात, तुम्ही राज ठाकरेंना भेटलात, तुम्ही रामदास आठवलेंना भेटलात, काय वाटतंय तुम्हाला सक्षम लोकायुक्ताबाबत? हे लोक गंभीर आहेत की हा केवळ उपचार आहे? नाही, आमचा भेटण्याचा उद्देशच हा आहे की महाराष्ट्र देशामध्ये जे करप्शन वाढलेलं आहे, असं कुठं क्षेत्र राहिलं नाही की जिथं भ्रष्टाचार नाही, आणि सामान्य माणसांना तर जीवन जगणं अशक्य झालं आहे. या भ्रष्टाचारामुळे जी महागाई वाढली, त्यामुळे प्रापंचिक लोकांना आपलं प्रपंच करणंही अवघड झालेलं आहे. आम्ही विकास विकास जे म्हणतो, त्या विकासातले 1 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय आणि 1 रुपयातले 10 पैसेसुद्धा खेड्यात जात नाहीत अशी अवस्था आहे. म्हणून आम्ही केंद्रामध्ये जसं लोकपालाच्या बाबतीत आग्रह धरला, तसं केंद्राने आम्हाला पहिलं हे आश्वासन दिलं लेखी पंतप्रधानांनी की लोकपाल आणि लोकायुक्त आम्ही दोन्ही कायदे करतो. आणि आता ते बदलले, आता म्हणतात लोकायुक्त ते आता राज्याने करावं. आणि हे त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला हे सर्व प्रवास करावा लागतो की आता सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या पक्ष पार्ट्याचे लोक यांना लोकायुक्ताबद्दल किती गरजेचं आहे लोकायुक्त हे त्यांना कळावं. त्यांना एक ड्राफ्ट दिला आम्ही की आम्ही जो ड्राफ्ट केलेला आहे तुम्ही वाचा. आम्ही म्हणतो असं नाही, शेवटी कायदा हा विधानसभा आणि लोकसभेत होतो. मग विधानसभेमध्ये जे तुम्ही सगळे मेंबर आहेत किंवा सगळे पक्ष पार्ट्याचे सदस्य आहात, सर्व पक्ष पार्ट्या आहेत, ह्या सगळ्यांनी बसून आपण ह्या ड्राफ्टवरती विचार करा. त्याच्यात आणखी काय ऍड करायचं असेल तर करा. तुम्हाला वाटतं की याच्यातलं हा ही गोष्ट अवघड आहे, त्याच्यावर विचार करा. तुम्ही अशाच पद्धतीने लोकपालासाठी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भेटी घेतलेल्या होत्या, त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. लोकसभेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि हे लोकपालाचं बिल जे आहे ते रखडलेलं आहे. तसंच महाराष्ट्रात होणार नाही कशावरून? नाही, असं जर झालं तर कधी ना कधी त्यांना कळेल की पश्चाताप येईल की आपण केलं असतं तर बरं झालं असतं. आता 1 वर्ष झालं केंद्राने लोकपाल बिल न आणल्यामुळे त्यांचं किती नुकसान झालं हे त्यांना दिसून आलं. आणि आता तर सबंध देशभर मी फिरणारे 1.5 वर्ष, ज्या दिवशी लोकसभेचे इलेक्शन डिक्लेअर होईल, आचारसंहिता लागू होईल, त्यावेळेला मी पुन्हा रामलीला मैदानमध्ये असेल आणि देशातली जनता रस्त्यावर असेल. त्यावेळेला जनताच त्यांना सांगेल लोकपाल लाव ना तर जाओ, दोन्ही तो नाही करेल. ना, तुम्ही इथे असं सांगता की 2014 मे महिन्यात जर लोकसभेची निवडणूक झाली तर त्याआधी तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहात? निश्चित बसणार. तसंच महाराष्ट्रामध्ये आता आम्ही भेटतो, त्याचं कारण हे की त्यांना हा लोकपाल लोकायुक्त ड्राफ्ट दिलेला आहे, त्यांना समजावं याच्यामध्ये काय काय, त्यांनी बसून हे करावं. नाही केलं जसं केंद्रासारखं यांनी नाही केलं तर ज्याला महाराष्ट्रातलं विधानसभेचं इलेक्शन येईल त्याला परत एकदा महाराष्ट्रामध्ये मी फिरेल आणि लोकांना सांगेल की भ्रष्टाचार निर्मूलन करण्याची यांची इच्छाशक्ती नाही आहे, यांची नियत नाही आहे, तर अशा लोकांना तुम्ही मत देणार का हे मी विचारेल महाराष्ट्रातल्या लोकांना. पण अण्णा, हे तुम्ही पुढच्या विधानसभेच्या म्हणजे 2014 विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी करणार, पण तुम्ही जर त्यावेळेला विरोध केलात किंवा उपोषण केलं तर कोणाविरुद्ध करणार? कारण काल तुम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा भेट नाकारली. म्हणजे केवळ सत्ताधारी नाहीत तर विरोधी पक्ष जो आहे तो सुद्धा तुमच्या बरोबर दिसत नाही. आमची हे पक्की धारणा आहे की एखादा पक्ष पार्टी जरी त्याने इन्कार केला तरी जनता आमच्या बरोबर आहे. जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. जनते जर मनात आणलं तर जनताच हे करून दाखवेल. म्हणून कोणी एखादा पक्ष भेटतो ना भेटतो त्याच्याशी, आणि अण्णा जरी जे काय कोरबाड रडतात,
अरे अण्णा हजारेंनी सगळं आयुष्य याच्यासाठी दिलं ना. आमचा मुद्दा हा आहे की तुम्ही सरकार चालवताय, सरकारचा उद्देश काय चालवण्याचा? समाजाचं हित, राज्याचं उज्ज्वल भविष्य, देशाचं उज्ज्वल भविष्य, हाच तुमचा जर उद्देश असेल. याचा अर्थ अण्णा असा होतो की बाळासाहेब ठाकरे यांनी भेट नाकारली, याला तुम्ही किंमत देत नाही? नाही काय झालं काय, त्यांची इच्छा आहे, आपली सक्ती तर नाही त्यांच्यावरती. त्यांची इच्छा आहे, भेटायचं नाही भेटायचं त्यांनी ठरवायचं. त्याच्यातून आपलं काय नुकसान होणार आहे किंवा आपल्याला काय फायदा मिळणार आहे, काही नाही. अण्णा तुम्हाला काय वाटतं की बाळासाहेबांचा तुमच्यावर राग आहे? पूर्वी तुमच्यावर त्यांनी टीका केली होती, हल्लीही ते अग्रलेखातून तुमच्यावर टीका करतायत. एकदा ते तुम्हाला वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले होते. काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेबांचा तुमच्यावर राग आहे? तुम्हाला त्यांनी भेटही नाकारली, इतरांनी भेटी तरी दिल्या पण ते भेटलेही नाहीत. नाही मला काही राग नाही त्याचा, कारण मला एक माहीत आहे आणि मला पक्के त्याची खात्री झालेली आहे की ज्या झाडांना फळं लागतात त्याच झाडांना लोक दगड मारत असतात. ज्याला फळच नाही त्याला कोण दगड मारणार आहे? तुमचं असं म्हणणं आहे बाळासाहेबांचं हे वागणं त्या दगड मारण्यासारखंच आहे? नाही आता हे काय मी कशाला सांगायला पाहिजे, सगळ्या जनतेला माहिती आहे. पण अण्णा आदित्य ठाकरे रामलीला मैदानावर तुमची भेट घ्यायला आले होते जेव्हा तुम्ही उपोषणाला बसलात, आणि आज बाळासाहेब तुम्हाला भेट ना करतात, याचा अर्थ कसा लावायचा? आता काय आपल्याला अवघड आहे अर्थ लावून, शिवसेना गोंधळात सापडली. तसंही स्पष्ट काही बोलता येत नाही, पण सगळ्या जनतेला आता थोडा थोडा अंदाज येत चाललेला आहे, म्हणून आपण कशाला त्याच्यावर जास्त बोलायचं? नाही पण वेळ येईल. तुम्हाला दिसत नाही का या सर्व राजकीय पक्षांचं धोरण आहे दिल्लीपासून मुंबईपर्यंत की तुम्हाला ते भेटतात, तुम्हाला गोड गोड आश्वासनं देतात, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत असं बोलतात, पण प्रत्यक्षात त्यांना भ्रष्ट व्यवस्था सुधारण्याची काही एक इच्छा नाहीये असं म्हणायचं का? असं असू शकेल, कारण आज राजकारणामध्ये बरीचशी माणसं, 100% मी म्हणत नाही, पण बरीचशी माणसं अशी आहे की आपल्या हातातले सत्ता कमी होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आणि लोक आयुक्तासारखा कायदा जर आला तर त्यांच्या हातातले पॉवर बरेच कमी होणार आहे, ते त्यांची सोडण्याची इच्छा होणार नाही. पण ज्या लोकांनी याच्यावर त्याग करायचं जर ठरवलं, कारण आपण जर सरकार जनतेसाठी चालवतोय तर हे करणं गरजेचं असं धरून जर केलं तरच होईल. नाही तर बऱ्याचशा राजकारण्यांच्या आतमध्ये असा विचार आहे की हातातली सत्ता जाईल, मग पोलीस डिपार्टमेंट जर लोक आयुक्ताच्या अंडर गेलं तर मग आपलं कसं होणार, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत. पण एक दिवस जनता हे करायला भाग पाडेल याच्यावर मला विश्वास आहे. तुमचा जनतेवर विश्वास आहे? अण्णा लोक असं म्हणतायत, तुमच्या टीमचे काही सदस्य असं म्हणतायत जे दिल्लीमध्ये आहेत की एका बाजूला लोकपाल आंदोलन चाललेलं असताना अण्णांनी महाराष्ट्रात पुन्हा जाऊन लोकायुक्तासाठी आंदोलन करण्याची काय गरज आहे? अजून लोकपालाचा काही निर्णय झालेला नाहीये, तोपर्यंत थांबायला काय हरकत होती? नाही पण आता केंद्राने डिक्लेअर केलं ना की लोकपाल केंद्रामध्ये जो होणार, आता ते एक वर्ष झालेत, टाळाटाळ करतायत, पळवाटा काढतायत. त्याच वेळेला पंतप्रधानांनी पहिलं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही कायदे करून पाठवतो आणि ते बदलले. आता जर राज्याने लोकायुक्त करावा तर महाराष्ट्राने रोजगार हमी सारखा कायदा केंद्राला दिला, महाराष्ट्राने माहितीच्या अधिकारासारखा सक्षम कायदा केंद्राला दिला आणि आज सबंध देशभर तो कायदा लागू झाला. आमची अपेक्षा ती आहे की महाराष्ट्रात एक सक्षम असा लोकायुक्त कायदा झाला तर त्याचं अनुकरण देशातले अनेक राज्य करतील. आणि त्याच्यातून लोकपाल किती जरी आला तरी जोपर्यंत लोकायुक्त होणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही. आणि आता सरकार, केंद्र सरकार बदलल्यामुळं मला ते फिरायची वेळ आली. केंद्र सरकार बदलणं म्हणजे पहिलं म्हणलं आम्ही कायदा करतो आणि आता म्हणतो की नाही राज्याने करावं, म्हणून आता राज्यात फिरतो. म्हणून तुम्ही पुन्हा राज्यात आलेला. तुमच्या टीकाकारांचं म्हणणं असं आहे की अण्णांच्या आंदोलनाचा जोर दिल्लीमधला ओसरलाय म्हणून अण्णा महाराष्ट्रात आलेले. असं जर असेल तर आता त्यांना पाहायला मिळेल की माझे देशभर दौरे होणार आहेत, त्यावेळेला लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे हे त्यांना पाहायला मिळेल. अण्णा ज्या सक्षम लोकायुक्ताचा तुम्ही आग्रह धरताय, महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा लोकायुक्त आहे, तुम्हाला जो लोकायुक्त हवाय तो कसा हवाय? नाही आम्हाला जो लोकायुक्त हवाय, आजचा लोकायुक्त हे सरकारच्या अंडरमध्ये आहे. लोकायुक्त असा असावा की जसं तुमच्या इलेक्शन कमिशन आहे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जज आहेत किंवा इन्कम टॅक्स कमिशनर आहे, यांना जशी स्वायत्तता दिलेली आहे
सरकारचे लुडबुड चालत नाही तिथे, ते आपल्या नियमाप्रमाणे सगळं काम करतात. तसं लोक आयुक्ताला स्वायत्तता दिली पाहिजे. एक तर स्वायत्तता द्यायची आणि आर्थिक आणि प्रशासकीय ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्यांना स्वतंत्रपणे सरकारच्या अंडरमध्ये ठेवायचं नाही. नाहीतर ग्रँड येण्यासाठी मग ते अडवून धरणं वगैरे हे यायचं नाही. दुसरं, प्रत्येक नागरिक ऑफिसमध्ये जातो त्याचं काम होत नाही चिरेमिरे दिल्याशिवाय. आमचं म्हणणं आहे लोक आयुक्ताच्या अंडरमध्ये आणा, क्लास 1, 2, 3, 4 चारही डिग्रीचे ऑफिसर कर्मचारी लोकपालाच्या अंडरमध्ये आणा. एखाद्या माणसाने माहितीचा अधिकारात माहिती मागितली, त्याला मिळाली माहिती, एवढा भ्रष्टाचार झाला, तो आता लोकपालाकडे जाईल, लोकपाल त्याची चौकशी करतील आणि दोषी असलं तर त्याला जेलमध्ये टाकतील. नुसते जेलमध्ये नाही, जेवढ्या रकमेचा भ्रष्टाचार केला तेवढी रक्कम वसूल करण्याची तरतूद. वसुलेला पैसे नसतील, त्याची प्रॉपर्टी, त्याच्या पत्नीच्या नावाची प्रॉपर्टी, आई वडिलाच्या नावाची प्रॉपर्टी जप्त करतील, लिलाव करतील आणि पैसा वसूल करतील. प्रत्येक अधिकाऱ्याने दरवर्षी आपली संपत्ती वेबसाईटवरती जाहीर करावं. जाहीर केल्यानंतर जर असं उदाहरण मिळालं की याने संपत्ती जाहीर केली पण ही संपत्ती त्याच्यात दाखवलेली नाही, लोक आयुक्त ती संपत्ती जप्त करतील आणि सरकार जमा करतील. पोलीस डिपार्टमेंट हे सर्व लोक आयुक्ताच्या अंडरमध्ये यायला पाहिजे. तर लोक आयुक्ताच्या अंडरमध्ये आज केंद्रामध्ये आपण पाहतो सीबीआय. काय सीबीआय? आता बोपारचं परत निघलंय. हे सीबीआयमुळे हे सगळं घडत आहे. सीबीआय त्यांना सीबीआयची इच्छा जरी असली तरी सरकारचं कंट्रोल असल्यामुळे काही करता येत नाही. म्हणून हे सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर काढा, त्याला स्वायत्तता द्या. अशा अनेक गोष्टींचा आम्ही याच्यात विचार केलेला आहे आणि ते जर झालं तर या भ्रष्टाचाराला फार मोठा आळा बसेल.